मी डॉक्टर अहमद कातील, कातली हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सर्व प्रकारचे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत गुन्ह्याच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. त्यावरून सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकाचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सांगितलं होतं. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार बीड येथील एसटी स्टँडवर पाहिजे आरोपी आला असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यास ताब्यात घेतला असता आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडे पथकानं अधिक कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी त्याच्या साथीदारासमवेत घरपोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण शाखेनं घरफोडीचे 13 गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील 870,818 रुपये किमतीचा मुद्देमाल या दरम्यान जप्त केलाय. 3 घरपोडीचे गुन्हे व इतर गुन्हे असे एकूण 13 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.